महाराष्ट्र राज्य सर्व शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही याबाबत साशंकता होती, परंतु या संदर्भात मोदी सरकारनं महत्वाची माहिती दिली आहे. आठवा वेतन आयोग येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. आठव्या वेतन आयोगाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. आठवा वेतन आयोगाबाबत कायमच बातम्या येत असतात, पण हा वेतन आयोग लागू होणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतु या संदर्भात मोदी सरकारनं महत्वाचा निर्णय दिला असून आठवा वेतन आयोग येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आठवा वेतन आयोग येणार की नाही याबाबत सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातम्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध होत होत्या, परंतु अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना संसदेमध्ये एका विचारलेल्या लेखी प्रश्नामध्ये त्यांनी उत्तर दिलं की आठवा वेतन आयोग येणार नाहीये. तर आठव्या वेतन आयोगाबाबत शासन अशा प्रकारे निर्णय देत आहे की आठव्या वेतन आयोगासाठी जर शासनाला पे मॅट्रिक्समध्ये जर अॅक्रॉइड फॉर्म्युलाच्या आधारानं जर बदल करायचे असतील तर शासन करू शकतं. यासाठी वेगळा वेतन आयोग देण्याची कुठल्याही प्रकारची गरज शासनाला वाटत नसल्यामुळं शासन आठवा वेतन आयोग राबवत नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता. वाढत्या महागाईमुळे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये वाढ होणार अशा प्रकारची आशा सरकारी कर्मचाऱ्यांना होती, मात्र याबाबत सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. तर मित्रांनो, ही झाली आठव्या वेतन आयोगाची बातमी. अशा प्रकारच्या अनेक वेतन वार्ता मिळवण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक करा. मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.